मी सारिका साळुंखे S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ढोल ताशांच्या गजरात मंगलमय वातावरणाची निर्मिती करून ठिकठिकाणी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात काल स्वागत करण्यात आले. गेले कित्येक दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू होती. अनेक सार्वजनिक मंडळही अनेक विघ्नांवर मात करून बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज होऊन त्यांनी गणरायाचं स्वागत केलंय. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेमध्ये बाप्पाचा जयघोष करीत बाप्पा ठिकठिकाणी विराजमान झालेत. तर घरोघरी बाप्पांच्या आगमनाने भक्तिपूर्ण असं वातावरणही निर्माण झालंय. कुणी गाडीतून तर कुणी रिक्षातून तसेच कुणी बाईकवरून अशा वेगवेगळ्या प्रकारे गणेशमूर्ती भाविकांनी आपल्या घरोघरी नेल्या आहेत. विधिवत षोडोपचाराने गणरायाची पूजाही काल करण्यात आली. तर मंडळांनी भव्य अशी गणरायाच्या मूर्तीचे लेझिम ढोलताशांच्या गजरामध्ये स्वागत केलंय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा जयघोष ठिकठिकाणी करण्यात आला. मुलुंडसह ठाण्यामध्ये गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं. कुणाकडे 1.5 दिवस तर कुणाकडे 5 दिवस तर कुठे 10 दिवस बाप्पांची विधिवत पूजा केली जाणार आहे. एकंदर गणरायाच्या आगमनाने सर्वत्र असे मंगलमय वातावरण निर्माण झालंय. योगेश मावडे, S9 News, मुंबई. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी फुलांपासून मोराची प्रतिकृती साकारून श्रींची स्थापना करण्यात आली आहे. उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी यंदा इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवले आहे. आमदार निरंजन डावकरे यांच्या घरीही गणरायाचं आगमन झालंय. तसेच ते गेल्या कित्येक दिवसांपासून इको फ्रेंडली पद्धतीनेही गणेशोत्सव साजरा करतायत. मुलांपासून मयूरासनाची प्रतिकृती साकारून त्यामध्ये श्रीगणेशाची स्थापना केली आहे. तर 1.5 दिवस बाप्पा यांच्या घरी विराजमान राहणार असून विधिवत पूजा अर्चीही येथे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ लक्षात घेता गणरायाच्या आगमनाने हे संकट नक्की दूर होईल असा विश्वास आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलाय. तर गणरायाच्या आगमनानंतर कशाप्रकारे मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली आहे यासंदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या प्रतिक्रिया अस्नांशी बोलताना व्यक्त केल्या. गणरायांना एवढंच आहे की पाऊस भरपूर येऊ दे, यांच्या पाण्याचा प्रश्न सुटून दे. ग्रामीण भागात मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं पाणी होऊ दे, भरून दे, लोकांना पिण्याचं पाणी आणि जीवांना चारा उपलब्ध होते ही प्रार्थना गणरायांच्या प्रार्थना केलेली आहे. विघ्न अर्थ आहे निश्चितच महाराष्ट्रामध्ये आलेलं हे विघ्न अर्थाच्या आगमनाने दूर होईल असं विश्वास. S9 News, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्निल जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी.
TJSP, तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील ज्ञानसाधना विद्यानिकेतन मध्ये पानांच्या पत्रावळ्या आणि द्रोण यांपासून श्री गणेशाची मूर्ती साकारून इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला गेला. आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत अर्थातच गणपती बाप्पा, या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंडप सजावट आणि विद्युत रोषणाई याने संपूर्ण शहर अगदी नटून गेलंय. पावसाने यावर्षी आपली निराशा केलीये, पण बाप्पा सगळं काही ठीक करेल या भावनेने वातावरणात एक आगळा वेगळा उत्साह भरून गेलाय. ठाणे ज्ञानसाधना विद्यानिकेतनमधील शाळेतील मुख्याध्यापिका मंजुषा बल्लाळ यांच्या प्रेरणेने विद्यार्थी आणि शिक्षकांनी गणरायाची आगळी वेगळी अशी मूर्ती साकारलीय. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या पत्रा पत्रावळ्या आणि द्रोण यांपासून गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. तर एकूण 1000 द्रोण आणि पत्रावळ्या यामध्ये वापरण्यात आल्यात. विद्यार्थ्यांचाही यामध्ये महत्वाचा असा सहभाग लागलाय. शाळेतील कला शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवलाय. 10 दिवस बाप्पा येथे विराजमान राहणार असून अनेक शाळेतील मुलंही येथे हा गणपती पाहण्यासाठी आवर्जून येत आहेत. तर अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या पद्धतीने ठाण्यातील ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव साजरा केलाय. या संदर्भातील माहिती मुख्याध्यापिका मंजुषा बल्लाळ यांनी दिली आहे. नमस्कार, मी ज्ञानसाधना विद्यानिकेतनची मुख्याध्यापिका आहे मंजुषा बल्लाळ. गणपती सगळ्यांचा आराध्य दैवत आहे आणि गणपतीची सगळीकडे तयारी सुरू झाली आहे. त्यावेळेला आम्ही विचार केला की शाळेत सुद्धा लहान मुलं येतात, त्यांना देखील गणपती करण्याचा एक आनंद मिळावा. त्याप्रमाणे दरवर्षी जवळजवळ 4 वर्ष आम्ही गणपती वेगवेगळ्या प्रकारे तयार करतो. तर यावर्षी आम्ही विचार केला की पाऊस पण कमी झालेला आहे आणि पावसाच्या कमीमुळे निदान पत्रावळ्यांवर आणि द्रोण जो प्रसादासाठी आपण वापरतो ते घेऊन गणपती तयार करायचा, की जेणेकरून पाणी कमी आहे हे पण मुलांना सांगायचं आणि इको फ्रेंडली गणपती तयार केला. ह्यावेळेला हिरवं पण आहे रंग, तेही मुलांना आनंद देतो. आणि आमच्या 8 सरांनी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांनी एक पत्रावळे साधारण 1000 लागले आणि द्रोण पण तसेच लागले 500-550. कारण त्याचं पोट वगैरे सगळं तयार करण्यासाठी आत खाली टोपलं ठेवलेलं आणि त्या टोपल्यावर पत्रावळ्याच्या गुंडाळलेलं आणि मग काही ठिकाणी शिलाई पण केलेली आहे आणि खराट्याच्या काड्यांनी त्यांना बांधलेलं पण आहे आणि द्रोण असे चिपकवलेलं आहे सगळी पाहून. मुलांचा कसा रिस्पॉन्स लागला? आणि मुलांचा चांगला रिस्पॉन्स होता. सगळं चिपकवण्याचं काम सगळं मुलांनी केलेलं आहे. 6-7 मुलं होती आणि चिपकवण्याचं काम केलेलं आहे सरांबरोबर. किती दिवस हे बाप्पा इथे विराजमान असणार आहेत? 10 दिवस आम्ही ठेवणार आहोत आणि त्यामुळे बाकी इतर शाळेची मुलं पण येत आहेत. छोटी छोटी मुलं मुद्दाम बघून जात आहेत, नर्सरीची मुलं आणि त्यांना पण गंमत होते बघायला. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.